यानंतर आभार प्रदर्शनाकरिता मी आमंत्रित करतो पवनजी उखळकर सरांना. धन्यवाद प्रवीण भाऊ. ॲक्च्युली प्रवीण भाऊंनी आमंत्रण मला स्टेजवर बोलवताना आभार प्रदर्शन शब्द वापरला आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलमध्ये निश्चितच आभार प्रदर्शन असतं, मात्र आजचे आपले वक्ते सन्माननीय श्री रामजी हरकरे यांनी व्याख्यान तर दिलंच आहे, पण सोबतच त्यांनी आपल्याला संस्कार दिले आहेत कुटुंब प्रबोधनाचे. आणि या संस्कारांसाठी मी आभाराऐवजी एक शब्द वापरू इच्छितो, ती म्हणजे कृतज्ञता. तर श्री रामजी हरकरे यांनी आपल्याला अतिशय मार्मिक शब्दांमध्ये आजच्या कुटुंब व्यवस्थेबद्दल सांगितलं आहे, तसेच भूतकाळाच्या पटलावरील सुद्धा कुटुंब व्यवस्था उलगडली आहे त्याबद्दल मी संपूर्ण शरद व्याख्यानमाला संयोजकांच्या वतीने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. गत 67 वर्षापासून सुरू असणारी ही व्याख्यानमाला, त्यामध्ये आजचे हे 6वे पुष्प गुंफले गेले आहे. काल थोडा पावसाचा खंड आला, आज तो खंड कंटिन्यू झाला, पण त्यातून जर आपण काही सकारात्मक काढलं तर मला वैयक्तिक असं वाटतं की मुलजी जेठा प्रांगणाच्या प्रांगणामध्ये आकाशाच्या नैसर्गिक छताखाली आपण थोडं विखुरलेले बसत होतो, पण त्या पावसाच्या निमित्ताने का होईना इथे अगदी संयुक्त कुटुंबप्रमाणे आपण या कृत्रिम छताखाली एकत्रित आलेलो आहोत. तर कदाचित त्या निसर्गाला सुद्धा धन्यवाद द्यावा लागेल, तर मी आपल्या वतीने त्या निसर्गाचे सुद्धा आभार मानतो. सोबतच या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आज कुटुंब पद्धती ही आपल्यासमोर उलगडणारे नागपूर निवासी श्री रामजी हरकरे खरोखर म्हणजे काय कुटुंब व्यवस्था असते ते आपण प्रॅक्टिकली आणि थिअरॉटिकली अनुभवतो, पण कशी असावी याचं मार्मिक प्रदर्शन आपल्यासमोर केलं आहे. तर मी थोडं माझं आभार प्रदर्शन लांबवतो आणि माझ्या मला आता नेमकं सुचलेल्या शब्दांमध्ये सांगतो. कुटुंब कसं घड्याळातल्या अंक आणि काट्यांप्रमाणे असावे, कुटुंब कसं अक्षरांनी बनणारे शब्द आणि शब्दांनी बनणाऱ्या वाक्यांप्रमाणे असावे, कुटुंब कसं नदीतल्या पाण्याप्रमाणे आणि हवेतल्या प्राणवायूप्रमाणे असावे, कुटुंब कसं पंतीतल्या तेल आणि वातीप्रमाणे असावे, कुटुंबाच्या महतीला कशाकशाची उपमा देऊ, कुटुंबाच्या महतीला कशाकशाची उपमा देऊ, कुटुंब कसं शरद व्याख्यानमालेच्या रसिकांप्रमाणे असावे, कुटुंब कसं शरद व्याख्यानमालेच्या रसिकांप्रमाणे असावे. तर पुनश्च एकदा सर मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि सोबतच आजच्या या कार्यक्रमाचे संचालन करणारे श्री प्रवीणभाऊ वानखडे, तसेच वक्त्यांचा परिचय करून देणाऱ्या सौ सीमाताई तांबोळकर यांचेसुद्धा मी आभार मानतो. उद्या दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रविवारी सन 2024 व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प गुंफल्या जाणार आहे. ॲक्च्युली अंतिम शब्द वापरावा वाटत नाही, परंतु या व्याख्यानमालेच्या सत्रातलं अंतिम पुष्प गुंफल्या जाणार आहे. आणि ते गुंफणार आहेत अहमदनगर निवासी श्री संजयजी कळमकर. तर जगण्यातील आनंदाच्या वाटा हे आपल्याला इथे अनुभवायच्या आहेत. तर उद्याचं व्याख्यानसुद्धा याच ठिकाणी सादर होणार आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण उद्याच्या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित राहावं. आणि पुनश्च एकदा श्री रामजी हरकरे यांचं मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या व्याख्यानाची सांगता डॉक्टर सुशीलजी देशपांडे शारदा स्तवनाने करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमना परम ओंकार, नमना परम ओंकार, सुखद वरद निर्गुणा सर्वदा शारदा मंगला पावना, नमन पर
उजळो शिव मंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत उजळो शिव मंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय देयशा आशिषा हि तुला प्रार्थना नमन परम ओंकार जनमानस सरस तुझे सदन हंस वाहिनी तव प्रतिभा दिव्य फुलो येथ वाग्विलासिनी ज्ञान यज्ञ करुणी अज्ञ जन तृषार्त तोषवी ज्ञान यज्ञ करुणी अज्ञ जन तृषार्त तोषवी दे सदा दिव्यता आमुचा जीवना नमन परम ओंकार नमन परम ओंकार नमन परम ओंकार।